बोल ना, का फोन केला होतास? तुम्ही आता मला भेटू शकता का? आत्ता? हो, म्हणजे ऑफकोर्स तुमची काही हरकत नसेल तर थोडस बोलायचं होत. काय बोलायचंय? ते तुम्ही तुम्ही भेटाल का? भेटल्यावरच मी बोलतो ना. हो चालेल ना, भेटूयात आपण. ग्रेट, महालक्ष्मीच्या मंदिरात भेटू. ठीक आहे, येते मी. थँक्यू अँड सी यू सून. बाय बाय. काय कटकट आहे यार याची? ही काय वेळ आहे का? आता इतक्या रात्री मी याला भेटायला जाऊ का? गुड नाईट ताई. कला कला, माझे काम करशील प्लीज? बोल ना ताई. आता जरा देवी आईच्या मंदिरात जाशील पटकन? काय का? पण अद्वैत चांदेकरने मला आता भेटायला बोलवलंय आणि मला आता भेटायला जाणं शक्यच नाहीये ना म्हणून. अगं ताई, मी तिथे गेले तर आमचे 100% वाद होती. तुला बोलवलेलं असताना मला तिथे बघून तो वैतागून निघून जाईल. अगं म्हणूनच तर मी तुला जा म्हणतेय ना. ताई अगं, पण असं पण का करायचंय? हवं तर मी तुझ्या सोबत येते, कुठेतरी लांब उभी राहीन मी. तुमचं भेटून झालं की आपण दोघेही एकत्र परत येऊ, चालेल? नाही, मी नाही जाणार. का ताई? अगं मला जाणं शक्यच नाहीये ना. हे बघ, मी त्याला काय सांगितलंय, आपण खूप श्रीमंत आहोत म्हणून, आणि आत्ता मी त्याला अशी भेटायला नाही जाऊ शकत कारण माझ्याकडे घालायला कपडेही नाही. बरं, मी इतक्या रात्री येते म्हणजे तो हेच एक्सपेक्ट करणार ना की मी स्वतःची गाडी घेऊन येईन. पण माझ्याकडे गाडी कुठे आहे? बरं, तो येताना जर म्हणाला मी तुला सोडतो तर मला घरापर्यंत आणावं लागेल त्याला, आणि मग तर वेगळाच गोंधळ होईल ना. त्यामुळे प्लीज चला तू जा ना तिकडे माझ्यासाठी. प्लीज प्लीज प्लीज. नको ना ताई. त्यापेक्षा आपण असं करूया का, तू त्याला आता फोन करून सांग ना की आपण आता नको भेटायला. अगं मी कॅन्सलच करणार होते ना, पण मी ऑलरेडी त्याला मेसेज केलाय की नाही मी भेटायला येते म्हणून. तू मला नेहमी खूप हेल्प करतेस की नाही? मग ह्या वेळेला पण कर ना प्लीज. नको ताई, खरंच नको. चलू, हे बघ, उद्या जर आईला कळलं की मला अद्वैतने भेटायला बोलवलं होतं आणि मी ती भेट कॅन्सल केली तर तिला किती टेन्शन येईल, आणि मग ती काय करेल काही सांगताच येत नाही. आणि माझ्यासाठी नाही, आईच्या इच्छेसाठी. आईच्या इच्छेसाठी तरी त्याला भेटायला जाशील प्लीज? ठीक आहे, मी जाते मंदिर.